नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर कोणाच्या बापाची हिम्मत आहे परत तुमच्या कॉलरला हात लावायची? तुझ्या एका चुकीच्या निर्णयाने बघाच काय काय झालंय ते. त्यांनीच केलंय की काय म्हणायचंय तुला? मी आणि सुलेखा अशा एकमेकींशी बोलत बसलो होतो आणि एकदम ब्लॅकआउट. यशवंतरावांची माझी एकदा भेट घालून दे ना. मी तिचा विश्वासघात केलाय. कुणासाठी? माझ्यासाठी. खरं सांग ना मम्मा, असं असं का केलंस तू? तूच मला हे करायला लावलंस. निखिल, निखिल घेऊन जायला, ही माझा जीव घेईल, घेऊन जाशील किल मी, घेऊन जा तिला बाहेर. तुझा नोकरी झाला. काय बोलतेस? उद्या परत येईन हा मी मम्मा. झोपली नाहीस अजून? झोप येत नाहीये. चला, त्या निमित्ताने आपल्याला एकमेकांशी बोलायला तर मिळेल. काय झालं? अपराधासारखं वाटत. शुभ्रा, आपलं लग्न झालंय. मी मला मान्य आहे की अनेक जणांना दुखवून झालंय, याचा अर्थ असा की प्लीज आदिनाथ, प्लीज मला थोडा वेळ दे. माझं मनच मला खात असेल तर आदिनाथ. हेच जर तुम्ही माझ्याकडे बघून बोलला तर मला बरं वाटेल.
कल्याण काही दिवस तरी पुण्याला जाण्याचं टळलंय आमचं. ती बरी झाल्यावर तुला जावंच लागणार. तेव्हाच तेव्हा बघू ना. पण तिला माझा संशय आला. कुणाकडे काहीतरी बोलून जाईल याची भीती वाटते. इनफॅक्ट इनफॅक्ट निखिलशी बोलली सुद्धा ती आपल्या मार्गात अडथळे आणणार. तिचा वेळीच बंदोबस्त कर. तो कसा करायचा हे चांगलंच डोक्यात आहे माझ्या. आता ती आपल्या मध्ये येऊ शकणार नाही. म्हणजे तू तिला मारूया नको. जगू दे बिचारीला. शेवटी जन्म दिलाय तिने मला. आई आहे ती माझी. निखिल काय रे तू झोपला नाहीस अजून? किती वाजलेत सुलेखा? 12:30 एक. अगं मग होतीस कुठे एवढा वेळ एकटीच? आहे मला झोपच येत नव्हती. म्हटलं जरा वॉक करून. आय मीन सारखे तेच विचार येत आहेत रे डोक्यात. You understand? Yeah. पण कोणाला सांगून गेली होतीस का? ऍटलीस्ट मला तरी सांगायचंस ना. एकटाच होतो, मलाही झोप येत नव्हती, टीव्ही बघत होतो नुसतं. अरे नाही म्हणजे मला असं वाटलं की कशाला उगाच कोणाला डिस्टर्ब करा ना म्हणून. चल गुड नाईट. नेक्स्ट टाइम सांगून जात जा. नाही तसा एरिया सेफ आहे पण कशाला रिस्क. ओके गुड नाईट. गुड नाईट सुलेखा. मोबाईल ऑफ आहे. मोबाईल मी ट्राय करत होतो ऑफ आहे. अरे ते मी हॉस्पिटलमध्ये स्विच ऑफ केला होता ना. बहुधा ऑन करायचा राहिला. ओके करते. गुड नाईट. गुड नाईट. जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा. जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा. सब जीत किए मुझसे मैं हर दम ही हारा. तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर कर दो. काय झालं का? लॉटरी लागली. लॉटरी? मला तर नाही माहित. कितीची लागली? तुमच्याकडे पाहून असं वाटतंय करोडोची तर नक्कीच लागली असणार. काय झालं? विशेष काही नाही का? पण जे झालं ना ते खूपच उत्तम झालंय. पण झालंय काय?
राधा तुला ती गोष्ट माहिती कुठली? एका बदकाला 5 पिल्ल होते. त्यातले 4 खूपच गोंडस, पांढरे शुभ्र, गोजीरवाणी असे, आणि एक मात्र काळ आणि कुरूप. सगळे त्याला चिडवायचे, डिवचायचे. असे सगळ्यांचे शिव्याशाप खात खात ते छोटस पिल्लू लहानाचं मोठं झालं. आणि मग एके दिवशी त्याच्या भावंडांवर आणि त्याच्या आईवर एक खूप मोठं संकट आलं. या छोट्याशा काळ्या कुरूप पिल्लानं त्या सगळ्यांना त्या संकटातून वाचवलं. राधा, खूप पूर्वी वाचली होती ही गोष्ट मी, आता नीटशी आठवतही नाही, पण त्यातलं शेवटचं वाक्य मात्र मला अजूनही आठवत आहे. देव बाप्पानं त्या पिल्लाला आशीर्वाद दिला आणि मग त्या पिल्लाचं रूपांतर एका पांढऱ्या शुभ्र राजहंसामध्ये झालं. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्याबद्दल. राधा, बाबांनी माझ्याबद्दल नेहमीच दुजाभाव केला. मी त्यांचा मुलगा आहे हे सांगताना त्यांना नेहमी शरम वाटायची. मी लहानपणापासून अभ्यासात मंद, शिक्षण अर्धवट सोडलं, नोकरी सोडली, स्वतःचा व्यवसाय सुरू केला, घरही सुटलं. त्यांच्या दृष्टीनं मी एक वाया गेलेला मुलगा होतो. पण आज जेव्हा घरावर एका पाठोपाठ एक संकट आले तेव्हा त्यांना माझी आठवण आली. राधा, तुम्ही स्वतःबद्दल असं? नाही राधा, मी माझं मोठेपणा नाहीये सांगत, पण आज ही एक गोष्ट मात्र पटली. देवाच्या दरबारात न्याय आहे. नाही आहे मी आधीसारखं स्कॉलर, नाही गेलो अमेरिकेला, नाही आहे त्याच्यासारखी डॉलर मध्ये पगार मिळणारी नोकरी. पण आज जेव्हा आधीचा जीव धोक्यात होता, जेव्हा पूनमची आई ऍडमिट होती, तेव्हा या चंदूचं व्यवहार ज्ञानच कामाला आलं ना. आणि राधा, हे ज्ञान मला कुठल्याही युनिव्हर्सिटीत किंवा 4 बुक शिकून नाही मिळालेलं, या जगामध्ये इतकी वर्ष जी घासली ना, कुणाला काहीही वाटो, मला कायम तुमचा अभिमान वाटला. कधी बोलली नाहीस अशा गोष्टी बोलायच्या असतात? बोलून दाखवायच्या असतात राधा. असं तुमचा कंटाळा आलाय, तुम्ही खड्ड्यात जा, हे जसं आपण बोलून दाखवतो ना, तसंच तुम्ही ग्रेट आहात, तुमच्याबद्दल मला अभिमान वाटतो, हे बोलून दाखवायचं असतं राधा. माणसानं मनानं कसं अगदी स्वच्छ असलं पाहिजे, मनात जे काही असेल ना ते स्पष्ट बोलून टाकायचं. मी आज खूप खुश आहे म्हणून माझ्या मनातलं सगळं तुझ्या समोर बोलून टाक. मला ना मला खूप बरं वाटतंय तुम्हाला असं बघून. Ha ha ha.
आणि असंच पटकन बोलून टाकायचं असतं राधा. पण आता मात्र मी तोंडाला कुलूप लावून पटकन झोपून जाणार आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय. बाबांना घेऊन यशवंतरावांच्याकडे जायचंय. का त्यांच्याकडे कशाला? बाबांना भेटायचंय त्यांना, यशवंतरावांचे आभार मानायचे. चला तर पटकन झोपायला हवं, म्हणजे उद्याचा दिवस लवकर उजाडेल. गुड नाईट. गुड नाईट. अगं मग काय फाटलं त्या दोघांचं ब्रेक ऑफ? इतकी वर्ष एकत्र राहून सुद्धा फाटलं? अरे पाच वर्ष एकत्र होते. आणि तुला सगळ्यात गंमत माहितीये शुभ्रा, तिची जी बेस्ट फ्रेंड होती ना, म्हणजे जिच्या फ्लॅटवर ते भेटायचे आणि ती जनरली त्यांच्याबरोबर असायची, तिने त्याला प्रपोज केलं एका आठवड्यात आणि त्यांचं लग्न झालं गेल्या महिन्यात. दे आर नाउ हॅपली मॅरिड. ओ गॉड. म्हणूनच रिलेशनशिप्स म्हणजे कॉम्प्लिकेशन्स. सर एकटा जीव सदाशिव बेस्ट आहे, कशाला पाहिजे यार डोकेदुखी. नवा लॅपटॉप माझा विकत घेतलास? नाही चोरलाय. प्रिया काय माझं US ला जाणं आता एक महिना पुढे गेलंय. म्हणजे असं झालं, माझा बॉस आहे ना, तो मला म्हणाला की बाळ आधी तुझ्या बायकोचा पासपोर्ट अजून तयार नाहीये ना, मग तो पासपोर्ट तयार होऊ दे, मग सावकाशी घाई काय. आता खरं सांग, उगाच तिला त्रास देऊ नकोस. अगं काही नाही गं, आमच्या कंपनीची एक नवीन असाइनमेंट आहे, सो तिकडनं त्यासाठी एक वेगळा माणूस इथे पाठवण्यापेक्षा माझा बॉस म्हणाला की तूच कंटिन्यू कर ना. सो शुभ्रा मॅडम, आता आणखी एक महिना आपण भारतातच. मी देवा पुढे साखर. हा साखर, आपलं जाणं पुढे झालं म्हणून? नाही, आज घरात एक नवीन वस्तू आली नाही का, हा कम्प्युटर. कम्प्युटर नाही आहे, लॅपटॉप आहे. म्हणजे ऍक्च्युली कम्प्युटर आहे का, पण करेक्ट टर्म इज लॅपटॉप. बस तुला येतो ऑपरेट करता? नाही मला यातलं काहीच कळत नाही, म्हणजे शाळेत कम्प्युटर आले होते पण मला त्यातलं काहीच कळत नाही. न कळायला काय झालं, मी आहे ना, मी शिकवतो तुला. बस अहो मला इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट नाही कसा, समजून घ्यायला पाहिजे, तुलाच पुढे उपयोगी पडणार आहे. दादा मला येतं यातलं थोडं नाही म्हणजे बऱ्यापैकी. मुन्ना तुला आता दुपारच्या सिरियल्स पाहायचे असतील ना? हो हा हो हो रे. नाही आणि बरोबर आहे, म्हणजे उगाच गुरु आणि चेलीच्या मध्ये मी कशाला ना मेली. चालू दे तुमचा कम्प्युटर क्लास चालू दे. थँक्यू. हे बघ तू दादा तुम लगे रहो, हा लगे रहो, मैं हूं ना आत. तू मेल जेव्हा करशील ना तेव्हा. स्त्रियांसाठी विशेष कार्यक्रम आहे शुभ्रा. शुभ्रा ये नंतर तुमचं झालं की. मुन्ना मी आहे आत. तिला वाईट वाटलं असेल. कुणाला? मुन्नाला. तिला काय वाईट बीट वाटत नाही ग, माझी बहीण आहे, हुशार आहे, तिला बरोबर कळत कधी कुठे असावं आणि कुठे नसावं. मलाही. म्हणजे शुभ्रा अग सुधारणार नाही. संभाळ. बरं वाटतंय आता? वाव दॅट्स नाईस. पूनम हे सगळं मी आणलंय तुझ्यासाठी. फॉर माय व्हेरी व्हेरी स्वीट मम्मा. या वेलकम होम. वेलकम होम मम्मा. तुझ्यासाठी खूप छान कार्ड आणलंय मी. चल ना चल ना चल ना दाखवते. चल 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 या. बस 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 हा ओपन इट. For my dearest mama,
वेलकम होम. आई एम सो हैप्पी फॉर यू. आई बरी आठवण झाली. डॉक्टरांनी पहिला डोस घ्यायला सांगितला होता ना तो आंटी. हा थांब पूनम. काय? मी मी नंतर घेते गोळ्या. अगं पण पाणी लागेल ना, थांब जरा. नको. लेखा तू आणशील पाणी प्लीज? मी आणते ना. आणते. हा पूनम, पूनम मला तिची भीती वाटते का? आई तू मला सोडून जाऊ नकोस. मी मी हॉलमध्ये जाते. नको नको, तिथे पण ती येईल. मी निखिल जवळ झोपेन. तू 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 मला. आई आई प्लीज, तू तुझ्या मुलीबद्दल बोलतेय. हो पूनम, तुला माहित नाहीये सुलेखा. मामा काय म्हणतेस? आधी तू पाणी पी बघू. हे पी पी ना. काय म्हणत होतीस माझ्याबद्दल मामा? आई म्हणत होते सुलेखाने खूप टेन्शन घेतलं असेल ना. टेन्शन तर येणारच ना मम्मा. तुझं जर का काही बरं वाईट झालं असत तर मी कुठे गेले असते? एनीवे तू आता टॉपिक नको. हा तुला औषध घ्यायचंय ना? मी घेऊन येते तुझ्या गोळ्या. दी कुठे ठेवल्यात ग? हॉलमध्ये आहेत तिच्या पर्समध्ये. आणते हा मम्मा. रिलॅक्स. मला खूप भीती वाटते सुलेखाची. मला सोडून जाऊ नको आई. मला खूप भीती.